वेंकट पनाळे आता सध्या उभा आहे वसंतराव काळे अध्यापक विद्यालय या इमारतीच्या समोर। आज सीईटीच्या परीक्षा सुरू आहेत। आता माझ्या समोर ज्या उभ्या ताई आहेत या ताईंचं माहेरचं नाव हे मुन्नाबाई आणि लग्न झाल्यानंतर सासरचं नाव हे अनुराधा आहे। यांना केवळ लग्नानंतरचं नाव बदललेलं आहे, शैक्षणिक सर्व जेवढे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रावर असलेलं नाव ग्राह्य न धरता आधार कार्डावरचं नाव चुकीचं आहे असं सांगून सीईटीच्या परीक्षेपासून अनुराधा मन्मथ स्वामी मठपती यांना या महाविद्यालयाच्या व्यवस्थेनं रोखलेलं आहे। वसंतराव काळे अध्यापक विद्यालय हे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचं हे कॉलेज आहे। या कॉलेजवरचं जे परीक्षेचं व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनानं मुन्नाबाई मल्लिकार्जुन सुलपल्ले हे ज्या महिलेचं माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव आहे अनुराधा मन्मथ स्वामी मठपती यांच्यावर केवळ आधार कार्डावरचं नाव हे सासरचं टाका टाकलंय एवढ्या खातर त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलेलं आहे। तुमचं नाव काय? हे माहेरचं नाव आहे, टीसीवरचं नाव आहे, शैक्षणिक कागदपत्रावरचं नाव आहे आणि सासरचं नाव अनुराधा मन्मथ स्वामी मठपती असं आहे। परीक्षेपासून बेकायदेशीरपणे रोखणं हे या संस्थेतल्या परीक्षेसाठी आलेल्या व्यवस्थापनानं केलेलं आहे। प्रशासनानं याची नोंद घेऊन यांच्यावर जो झालेला अन्याय आहे तो अन्याय दूर केला पाहिजे। लोकाधिकार न्यूज वेंकट पनाळ।